सध्या मराठी कलाकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मराठी इंडस्ट्रीतील बहुगुणी कलाकार स्पृहा जोशी लवकरच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. सावंतांचं घर हेच का असं तिच्या अपकमिंग प्रोजेक्टचं नाव असून नुकताच या प्रोजेक्टच्या पहिल्या स्केड्यूलचं पॅकअप झालं. स्पृहाने सोशल मीडियावर मूवी क्लॅब सोबतचा फोटो शेअर करत या प्रोजेक्टची माहिती दिली. तिच्या या लुकवरून ती या प्रोजेक्टमध्ये एखाद्या गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे असं दिसतंय. आदित्य खुडे यांनी प्रोजेक्टचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. नावावरून हा प्रोजेक्ट थोडासा सस्पेन्स वाटतोय. आता हा प्रोजेक्ट एखादी शॉर्ट फिल्म आहे की वेबसिरीज की मालिका ते मात्र अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. स्पृहाच्या या नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू. अगदी होत छोटस आणि उंची लागे पिल्लू. कोंबडी म्हणाली, पिल्लू बाळ सांग तुला हवं काय. किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला हवे असतील ते खाणे. पिल्लू म्हणाला, आई दुसरं नको काही. पिल्लू म्हणाला, आई दुसरं नको काही. छोट्याशा कपामध्ये चहा करून दे. छोट्याशा कपामध्ये चहा करून दे. मला एका अंड्याचं ऑमलेट करून दे. चेहरे पे खुशी छा जाती है, आंखों में सुरूर आ जाता है. जब तुम मुझे अपना कहते हो, अपने पे गुरूर आ जाता है. तुम हुस्न की खुद एक दुनिया हो, शायद ये तुम्हें मालूम है. महफिल में तुम्हारे आने से हर चीज पे गुरूर आ जाता है. हम पास से तुमको क्या देखें, तुम जब भी मुकाबिल होते हो, बेताब निगाहों के आगे पर्दा सा जरूर आ जाता है. जब तुमसे मोहब्बत की हमने, तब जाके कहीं ये राज खुला. मरने का सलीका आते ही जीने का शऊर आ जाता है.